याला काय अर्थ आहे म्हणजे बाई माणूस येते म्हणजे थोडं थांबायला नको नुसती घाई 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 जाऊ दे पहिले त्यांना घाई असेल तर तोंड ती शाळी लागून गेली मला सांगायला घाई असेल तर आपण काही भजी करायला आलोय वा वा तुम्ही भजी करायला नाही घेतो पुढे वळा आलो काय राहू दे ना साहेब त्यांचं नाव आधी नोंदून घ्या बघा बघा तुमच्या दोघांपेक्षा ही पोरं किती हुशार आहेत किती समजदारपणे बोलतात आधी आमचा फॉर्म आधी आलो अरे ऐका ना काय चाललंय ना तुमचं हे बघा दोघांचे फॉर्म सगळंच घेतो झालं मला चालेल मला काय चालेल घेतो ते मला माहित नाही आमची अक्कल काढू नका चल गाई दे डॉक्युमेंट ही काय म्हणतोय ही पोरं काय म्हणतात ते मला काहीच कसं कळत नाही आणि त्यातच सगळे डॉक्युमेंट होते बाय 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 मुलखाची वेंदळी आहेस तू बरं का तुला सप्पा जाऊन सांगितलं होतं सगळं व्यवस्थित पेपर घे म्हणून आता काय करायचं पण आता तूच घाई करत होती सकाळी मी घाई करत होते म्हणे मी घाई करत होते तुला पटकन उठायला नको तुझ्या लग्नाची नोंदणी करायला आलं की माझ्या लग्नाची नोंदणी करायला आलं दे तुझे पेपर बाबा अरे कागदपत्र राहिलं घरी तू एवढं पण कळायला नको का आपण पुढे चाललोय लग्न तुला करायचं का मला करायचं अरे या गोंधळात माझ्या लक्षात येत नाही राहिलं तुला दोघांना ना शाळा दोघं वेळे मी माझ्या बाजूसाठी गाडी घेतलेली तू गाडी घेऊन जा पेपर घेऊन जा राहू दे मी रिक्षाने जाऊन घेऊन येते पटकन कशाला चाललाय ना तो रिक्षा तर तुम्हाला नाही सांगायचं माझ्या बाजूला मी 1 लाखाची गाडी घेऊन येते 1 लाख आणि त्याचा भूषण आम्हाला सांगायचं नाही बरं का उद्या म्हंटल तरी लाईन लावेन मी गाड्यांची जाऊ दे चल तू कुठे राहते मी ते खालच्या आळीच्या मारुतीच्या मंदिर आहे ना तिकडे राहते ये ना चल मी पण त्या वरच्या आळीचे आहे ना भरतनाथ मंदिर राहतो चल इतके जवळ राहते हो बर जा घेऊ लवकर ये लवकर ये लवकर वेळ नको आमच्या नावाची नोंदणी नाही आमच्या मुलांच्या नावाची नोंदणी आणलं का कागदपत्र आले तुमचे ठीक आहे मग 500 रुपये द्यायचे फोन पे आहे ना तो आहे काय पाचशे ना पाचशे आले का ते अरे पाचशे आले का बाबा 1000 गेले ना एक 1000 रुपये आले अरे वा गाडी पाठवून तुमचा एकत्र केलं दिसत गाडीचा फायदा झाला तुमच्या तर पैसे मिळाले तुम्हाला तुमचं काम झाले का तरी बघा चल सावकाचा बरं गाडी पाहिजे जाणार आहे तुम्ही सांगा जाणार बोला नक्कीच आपलं काम चाललंय आपलं दुसरं काम काय काय तेच करणार तुझं कधी लावायचं बघा किंवा मला काय चांगलं तू येते ना भरून येतो ना आते वय ऐका अय्या तुम्ही या 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 बसा बसा बरेच वेळ झाले वाट पाहताय अहो काय सांगू तुम्हाला तुम्ही येणार म्हणून माझी बाई रात्रभर झोपून चालली नाही नुसती जीवाची घालण्याची चालू होती मामा कशी तयारी बनायचं तुला नाही करायचं जरा शांत बस अरे मामा मला काही कळूच येत नाही बघ
तुला काय करायचंय तुला शांत कसं ऐक ना जरा बर मुलांनो तुम्हाला बागेत जायचंय जावा जरा असं काय म्हणते म्हणजे मी काय वेगळं म्हटले होय काल चांगली चिटकून मिटकून गाडीवर फिरून आलीस आज काय होते बागेत जाऊन बोलायला ग पटकन जा लवकर येतो आणि यापर्यंत निवांत ये निवांत येऊ यापर्यंत फोन कर आमची तार म्हणून नको व्हायला पण मला जरा काहीतरी वेगळंच वाटतंय आम्हाला आपण या घरी पहिल्यांदाच आलोय बराच वेळ आलोय तुला नाही लगेच पाहिजे नंतर सांगत घरी गेले नंतर सांगतोय हो नंतर सांगतोय बर बर येतो मग आम्ही आज जा जरा बोलून हो जा 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 लवकर नाही ना निवांत ये निवांत ये निवांत ये येतो येतोय राहुल बघ सुंदर आणि मामा तुला काही बोलले का रे कशाबद्दल लग्नाबद्दल आपलं लग्न तर होणारच आता आपण त्यासाठी तर बाहेर पाठवले ना बोलायला पण मला ना थोडीशी शंका होती तुमची काय प्लॅन असेल लक्षात नाही आलं अजून अगं मामाचा तर वेगळाच प्लॅन पण आपल्या लग्नाचं कसं होणार कॅन्सल झालं की आपले होऊन जाणार आहे हो राईट ना बोल ना जाऊया महाबलेश्वरला आयुष्य तसंही बोरिंग झालेलं आहे जरा करूया एन्जॉय जाऊया तिकडं तर ऐक ना तुला लग्नात काय काय घ्यायला आवडेल मला काय नको मला फक्त एक गजरा आणि एक वेणी आवडेल फक्त मग एक काम कर 500 दे अगं एक काय तुला कित्येक फुलं आणि वेणी वगैरे काय लागेल ते घेऊन येतो तुला म्हणजे मी तिला तू आणणार आहेस का अगं चेष्टा गेली ग तुला काय पाहिजे बोल तुला सगळं भेटेल ऐक ना बोल ना तुला मी खरंच आवडते अगं हे आवडते हे काय विचारते तुला खरं सांगू ती खडूस सारखी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वाली लव्ह स्टोरी नकोय मला आपण डायरेक्ट लग्न करूया चालेल ना